मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. कृषी नेतृत्व पुरस्कारांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री दिल्लीत असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची आज रात्री 9 वाजता बैठक घेणार. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार. ताज लँड्समध्ये बैठक. विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री पत्र लिहिणार. राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका लेखी कळवण्याची मागणी करणार. ओबीसी आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक. सगळेसोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका. बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर. प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला न जाण्याचा विरोधकांचा निर्णय. मागच्या बैठकीत काय झालं ते अधिवेशनात सांगण्याची विरोधकांची मागणी. महाराष्ट्र पेटता रहावा असं महाविकास आघाडीचं धोरण आणि भूमिका. विरोधकांची आपली राजकीय पोळी भाजण्याची भूमिका उघड. ओबीसी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिलेल्या विरोधी पक्षप्रमुखांवर मुख्यमंत्र्यांची टीका. निवडणुकीच्या बैठकीसाठी विरोधकांकडे वेळ आहे. मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला विरोधकांना वेळ नाही. खोटं बोलून राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. ओबीसी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिलेल्या विरोधी पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पत्र लिहिणार. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात पक्षाची भूमिका कळवण्याची विनंती करणार. प्रवीण दरेकर यांची माहिती. विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये ठेवलं जाईल. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेकडून 60 रूम्स बुक करण्यात आल्या. पुढचे 3 दिवस भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असेल. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी सगळे भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्कामी असतील. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवलं जाईल. विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी पक्षाकडून खबरदारी. पक्ष सोडून गेलेल्यांपैकी परत येण्याबाबत आपल्याला कोणीही भेटलं नाही पण जयंत पाटलांना भेटल्याची माहिती आहे. शरद पवार यांचं वक्तव्य. मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज धाराशिवमध्ये. हजारो मराठा बांधवांना संबोधित करणार. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये छगन भुजबळांना वाद लावायचाय पण काहीही झालं तरी आरक्षण घेणारच. लातूरमधल्या शांतता रॅली दरम्यान जरांगेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठापुढे आज सुनावणी. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होणार. सरकार खोटी आश्वासनं देत वेळ मारून नेतंय. यामुळे मराठा समाजाचा रोष राज्यातल्या रस्त्यांवर दिसतोय. मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा. रोहित पवारांचा आता संजय राऊत झालाय. रोज सकाळी त्यांनी बोललंच पाहिजे. चंद्रकांत पाटील यांची रोहित पवारांवर विधानभवनात टीका. यावर रोहित पवार यांनी आपला संजय राऊत झालेला नाही अशी प्रतिक्रिया दिली. मंत्री उदय सामंतांवर हायकोर्टातून माघार घेण्याची नामुष्की. कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीतून वाद करण्याचा निर्णय योग्य. कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीतून बाद करण्याचा निर्णय योग्यच. कागदपत्र वेळेत सादर न करणं सामंतांना भोवलं. कोणताही दिलासा देण्यास कोर्टाचा नकार. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के. वाशिममध्ये 7:09 आणि 7:14 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये भीती. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज 7:15 भूकंपाचे धक्के जाणवले. वसमत कळमनुरी औंढा नागनाथ आणि सेनगाव या तालुक्यात भूकंप. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस चांगल्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या डोंगरमाथ्यांवर चांगला पाऊस होण्याची शक्यता. पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पाणी साठ्यात वाढ. पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता. राज्यातील अर्जदार लाडक्या बहिणींची संख्या आता 49 लाखांवर. अर्जाची मुदत 31 ऑगस्ट. 15 ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अहवाल मागवणार. निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती. आमदार आमशा पाडवींच्या लक्षवेधीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती. मुंबई विद्यापीठात 152 पदांची भरती. भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध. 7 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार. 11वी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी आज जाहीर होणार. पहिल्या यादीत 76,577 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित.
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी शेवटची संधी, तंत्रशिक्षण मंडळाकडून 18 जुलैपर्यंत अखेरची मुदतवाढ। वेळापत्रकानुसार प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 25 जुलैला प्रकाशित केली जाईल। 50% अग्निवीरांना नोकरीत कायम करा। अग्निवीराला वीर मरण आलं तर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन सारखी मदत मिळावी, सैन्य दलाची केंद्राकडे शिफारस। सध्या अग्निवीर योजनेमध्ये 25% अग्निवीरांना नोकरीमध्ये कायम करण्याची तरतूद। धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका काढणार। विधानसभेमध्ये धारावी पुनर्वसनावर चर्चेदरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा। पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेतपत्रिकेची मागणी केली होती। सागरी किनारा मार्गावरच्या हाजी अली वरळी टप्पा लवकरच सुरू होणार। वांद्रे वरळी सागरी सेतू अद्याप प्रतीक्षेत, 1-2 दिवसात हाजी अली वरळी दरम्यानचा टप्पा सुरू होणार। पेडणे बोगद्यामध्ये पाणी, कोकण रेल्वे पुन्हा ठप्प। मुंबईकडून येणाऱ्या काही गाड्या रद्द, कोकण रेल्वेवर काही गाड्यांचे मार्ग बदलले। अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब विरोधात लवकरच कायदा, विनानोंदणी लॅब विरोधात शिक्षेची तरतूद करणार मंत्री उदय सामंत यांची मंगळवारी विधानसभेत माहिती। पुण्यातल्या झिका रुग्णांची संख्या 15, 2 गर्भवतींसह 15 वर्षीय मुलगाही झिका पॉझिटिव्ह। महिलांची सुरक्षा करणाऱ्यांसाठी निर्भया पुरस्काराची फक्त घोषणाच, 9 वर्षांपासून पुरस्काराची प्रतीक्षा। महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या समाजसेवकांवर सरकारकडे पुरस्कार प्रस्ताव परत मागण्याची वेळ। मुंबईतील कमला मिल्सचे मालक रमेश गोवानीला अटक। भ्रष्टाचार प्रकरणामध्ये पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटक। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी, लातूरमधून अटक। नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयकडून नालंदा आणि गया इथून 2 आरोपींना अटक, सनी कुमार आणि रणजित अशी या आरोपींची नावं। सनी परीक्षार्थी तर रणजित दुसऱ्या परीक्षार्थीचा वडील असल्याचं तपासात समोर। राज्यातील महावितरणचे 62,000 कंत्राटी कामगार 16 जुलैला 1-दिवसीय कामबंद आंदोलन करणार। मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलनाचाही इशारा। बीएमसी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा 22 जुलैपासून सामूहिक रजेचा निर्णय। वसतिगृह निवास, स्टायपेंड वाढ आणि महागाई भत्त्याची मागणी पूर्ण न झाल्यास निवासी डॉक्टर संपावर जाणार। अहमदनगर जिल्ह्यातील लोकशाही असंघटित कामगार संघटनेच्या महिलांचं बसस्टॉप समोर रास्ता रोको, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर आंदोलनाचा इशारा दिला। बीडच्या नेकनूर जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षकच नाही, गणित आणि इंग्रजी विषयाला शिक्षक उपलब्ध नसल्यानं विद्यार्थी आक्रमक, विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव। पीक विम्यासाठी हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन। गतवर्षीचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। नागपूरच्या दीक्षाभूमी विकास प्रकल्पाचं काम न्यायालयाच्या देखरेखीत। दीक्षाभूमी शेजारची 19 एकर पार्किंगची जागा दीक्षाभूमीला द्यावी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्जाद्वारे मागणी। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश। सर्वपक्षीय विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश। सौम्या स्वामीनाथन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मुख्य सल्लागारपदी, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी नियुक्त। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान काही तासांकरता बंद। सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये महामार्ग बंद असेल। कोलाड येथील पुई म्हैसदरा पुलाच्या गर्डरच्या कामासाठी हायवे बंद राहणार। मुंब्रा पोलिसांची मोबाईल चोरांवर कारवाई। चोरीला गेलेले 32 मोबाईल चोरांकडून हस्तगत केले। जवळपास 5,50,000 किमतीचे मोबाईल असल्याची पोलिसांची माहिती। भिवंडीवाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात। अपघातामध्ये दुचाकीवरचे 3 जण गंभीर जखमी। मडक्याचा पाडा परिसरातली घटना। कल्याणमध्ये लग्नाच्या 2 महिन्यानंतर विवाहितेची आत्महत्या। मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलिसानं छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं महिलेच्या मोबाईलमधल्या नोटमधून समोर, पोलिसावर गुन्हा दाखल। नाशिकच्या नांदगावमध्ये 28 वर्षीय गतिमंद तरुणीवर अत्याचार। या प्रकरणी तरुणीच्या चुलत भावाला अटक, मुलीच्या आईनं तक्रार केली होती। जालन्यामध्ये भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक, मोंढा परिसरातली घटना। अपघातात दुचाकीवरचे 2 जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। भिवंडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस। जून महिन्यात तब्बल 886 जणांचा कुत्र्यानं चावा घेतला। 7 आणि 8 जुलैला 135 जणांना कुत्र्यानं इजा केल्याची माहिती। यवतमाळमध्ये सिलेंडरच्या भडक्यानं दुमजली इमारतीमध्ये आग। मेकॅनिक गॅस दुरुस्तीसाठी आलेला असताना दुर्घटना घडली, घरातील साहित्याचं नुकसान। देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाइसजेट आर्थिक अडचणीत। मागच्या 2.5 वर्षांपासून कंपनीनं पीएफची रक्कम थकवली।
ईपीएफओनं कंपनीला नोटीस बजावली. पंतप्रधान मोदींचं ऑस्ट्रियामधील व्हिएन्नामध्ये जंगी स्वागत. मोदींच्या स्वागतासाठी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग स्वतः विमानतळावर उपस्थित. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय महिला संघाचा शानदार विजय. 10 विकेट्स राखत दक्षिण आफ्रिकेचा पराभव. भारताचे माजी कर्णधार आणि सलामीचे फलंदाज सुनील गावस्कर यांचं आज वयाच्या 75 पदार्पण. 16 वर्षांच्या कारकिर्दीत 125 कसोटी आणि 108 वनडे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती. जय शहा यांची घोषणा. रोहित शर्माची मावळते कोच राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट. राहुलबाईनं आत्मविश्वास दिल्याचं रोहितकडून नमूद. पोस्ट व्हायरल. भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड यांचं बंगळुरूतील क्रिकेट अकादमीत भव्य स्वागत. स्थानिक खेळाडूंनी राहुल द्रविड यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. प्रख्यात भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची बुद्धिबळाच्या पटावर नवी इनिंग. अश्विन ग्लोबल चेस लीगमधील अमेरिकन गॅम्बिट संघाचा सहमालक झाला. लीगचा दुसरा हंगाम 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाईल. जून महिन्यासाठी आयसीसीनं जाहीर केले सर्वोत्तम खेळाडू. जसप्रीत बुमरा आणि स्मृती मानधना यांचा गौरव. बुमरानं रोहित शर्माला मागे टाकून मान पटकावला. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान. नमस्कार. मना सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझा.